हॅलो फ्रेंड्स, रिअल फुटेज या यूट्यूब चॅनेलमध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत खव्याचे मोदक कसे बनवायचे. खवा मोदक बनवण्यासाठी एक वाटी खवा, त्यानंतर एक वाटी साखर बारीक अशी करून, म्हणजे पिठी साखर, त्यानंतर ड्रायफ्रूट्स आणि विलायची पावडर आपल्याला लागणार आहे. तर सर्वात आधी आता मी गॅस लावत आहे आणि गॅसवरती एक पॅन ठेवते. पॅन थोडासा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकत आहे. आपण तूप थोडं मेल्ट होण्याची वाट बघू. तूप मेल्ट झाल्यानंतर आपण जो एक वाटी खवा घेतलेला आहे तो खवा आपण किसूनही घेऊ शकतो किंवा हातानेच त्याला असं कुस्करून या तुपामध्ये टाकू शकतो. तर मी हाताने तो खवा थोडा वेळ कुस्करला आहे आणि आता तुपामध्ये टाकते. चांगल्या प्रकारे एक दोन मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवरती हा खवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून खव्याचा जो असा कच्चा वास असतो ना, तो कच्चा वास पूर्णपणे गेला पाहिजे. तर मी 2 मिनिट चांगला असा परतून घेत आहे पॅनमध्ये खवा. आता इथे 2 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खवा असा मेल्ट झालेला आहे चांगल्या प्रकारे आणि भाजलाही गेलेला आहे. आता या स्टेपला आपण याच्यामध्ये जी बारीक केलेली साखर आहे ती साखर टाकू शकतो. मी 3 चमचे साखर टाकलेली आहे 1 वाटी खव्यासाठी. तर तुम्ही तुमच्या घरी कसं गोड खाता त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता. तर साखरही चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे खव्यामध्ये. साखर पूर्णपणे खव्यामध्ये मिक्स झालेली आहे. आता मी खव्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकत आहे. तर माझ्याकडे बदाम आणि काजू होते, तर मी बदाम आणि काजू बारीक असे करून टाकलेले आहेत. तुमच्याकडे पिस्ता वगैरे असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी वेलची पावडर टाकलेली आहे. आता हे सगळं एकत्र पुन्हा मिक्स करून घेते आणि जास्त वेळ नाही, फक्त 1 मिनिट. आता मी म्हणजे गॅसची फ्लेम लो करून 1 मिनिट हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे. आता ऑलमोस्ट 1 मिनिट झालेला आहे आणि आपलं मिश्रणही चांगल्या प्रकारे तयार आहे. तर सर्वात आधी मी गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते एका बाऊलमध्ये काढून घेते. एका बाऊलमध्ये हे मिश्रण काढून घेतल्यानंतर आपल्याला हे रूम टेम्परेचरलाच ठेवायचं आहे. मिश्रण पूर्णपणे गार होईल आणि त्यानंतर आपल्याला मोदक चांगल्या प्रकारे बनवता येतील. आता आपले जे मिश्रण आहे ते छान असं गार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी एका चमच्याच्या साहाय्याने ते छान असं मिक्स करून घेतलं, म्हणजे सुट्टं करून घेतलं आणि त्यानंतर मोदक बनवायला सुरुवात केली. तर हे मोदक बनवण्यासाठी आपण साच्याचा वापर करणार आहोत. मार्केटमध्ये असा साचा मिळून जातो, तर त्या साच्याला 3 अशा पाकळ्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर मी 3 पाकळ्यांना तूप लावत आहे. तुपाच्याऐवजी तुम्ही तेलही लावू शकता. तर इथे तूप लावून घेतल्यानंतर मी 3 पाकळीमध्ये आपलं जे मिश्रण आहे ते मिश्रण भरणार आहे. इक्वल प्रमाणात सगळीकडे भरून घ्यायचं, जेणेकरून आपला मोदक असा प्रॉपर असा बनेल. अशा प्रकारे भरून झाल्यानंतर ह्या 3 पाकळ्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आणि चांगलं असं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून त्यांचं बाइंडिंग एकत्र झालं पाहिजे. आता मी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकत्र केलेलं आहे आणि खूप जास्त जोरात असं प्रेस करत आहे, जेणेकरून ते बाइंडिंग चांगलं होईल आणि वरच्या बाजूला जे काही एक्स्ट्रा मिश्रण येत आहे ते आपण हाताच्या साहाय्याने काढून टाकायचं. त्यानंतर त्याच्या खालच्या साईडलाही चांगल्या प्रकारे प्रेस करून तिथे जर आपल्याला सारण कमी वाटत असेल तर थोडं जास्त भरून घ्यायचं, जेणेकरून आपला असा टम्म असा फुगलेला चांगला मोदक दिसला पाहिजे. आता प्रेस करून झाल्यानंतर ज्या साईडला आपण लॉक घातलं होतं तिथून, म्हणजे जिथे लॉक नाही, हा तुम्ही बघू शकता इथे, इथून आपण लॉक काढायचं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. खूपच छान आणि सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे मी बाकीचे मोदकही आता करून घेते. अशा प्रकारे आपले खव्याचे मोदक बनून तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.